नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत वटाण्याची आमटी, किंवा याला वटाण्याची डाळसुद्धा म्हणतात। चला तर मग बघूयात कशी बनवायची ते। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू। आपण वटाणे घेतलेले आहेत, ताजे वटाणे आहेत, आणि दोन टोमॅटो घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्या 3 ते 4, थोडा लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे। अगदी कमी साहित्य लागतं आपल्याला यासाठी। आता आपण टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत। आता आपण यातच अद्रक आणि लसूणसुद्धा घेतला आहे, हिरव्या मिरच्यासुद्धा यातच दळायला घेऊयात। अगदी बारीक हे दळून घ्यायचं आहे आपल्याला। आपण दळून साधारण बारीक असं करून घेतलं आहे। हिरवी मिरची आणि अद्रक लसूणमुळे रंग थोडासा गेला आहे टोमॅटोचा। आता आपण कुकरमध्ये तेल घालून घेऊ। 1 छोटा चमचा आपण यात मोहरी घालून घेतली आहे। त्यानंतर आपण 1 छोटा चमचाच जिरे घालून घेऊ। त्यानंतर थोडासा हिंग घातला आहे आपण, थोडीशी धने पावडर घातली आहे आपण यात, चमचाभर आपण यात हळद घालून घेऊ। आता आपण तयार केलेली पेस्ट यात घालून घेऊ। छान अशी आपण ही तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तेलातच। आता आपण तोपर्यंत इकडे मिक्सरच्या भांड्यात आपण घेतलेले वटाणे घालून घेऊ आणि आपल्याला हे दळायचे आहेत। आता आपण मिक्सरच्या साह्याने हे दळून घेतलेले आहे, असे अर्धवट दळलेले आहे आपण, पूर्ण बारीक करायची नाही, थोडेसे अर्धवट ठेवलेत। आता आपल्या पेस्टला आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपण यात हे बारीक केलेले वटाणेसुद्धा घालून घेऊ, मिक्स करून घेऊयात आपण हे सगळं एकत्र। क्वांटिटीनुसार आपण यात पाणी घालून घेऊ, कमी जास्त पाणी तुम्ही क्वांटिटीनुसार घालू शकता। तुम्हाला घट्ट हवं असेल तर कमी पाणी घाला। आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। आता आपण याला कुकरमध्ये 1 शिट्टी होईपर्यंत ठेवून घेऊयात। आत्ता आपली 1 शिट्टी झालेली आहे, आपण झाकण खोलून बघूयात। मस्त शिजलेले आहेत आपले वटाणे, घेतलेले आहे। आता आपण याला तडका देऊन घेऊयात। कढईमध्ये आपण तूप घातलं आहे, तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता, पण तूप तडक्यासाठी आपण 2 मिरच्या घेतल्या आहे। आपण आधी दळताना मिरच्या घेतलेल्या होत्या, त्यामुळे आपण थोड्या 2च घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण थोडीशी लाल तिखट घातली, त्यानंतर आपण जी शिजवलेली डाळ होती किंवा आमटी ती आपण यात घालून घेऊयात। छान आपण हे मिक्स करून घेऊयात। आता आपण साधारण 2 ते 3 मिनटं आपण याला कमी फ्लेमवर उकळी येऊ देऊयात। त्यानंतर आपण यात थोडीशी कोथिंबीर वरून घालून घेतली आहे। आता आपली मस्त वटाण्याची ही आमटी तयार आहे। एकदा नक्की तुम्ही अशा प्रकारे ही डाळ किंवा आमटी ट्राय करून बघा आणि ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा।